मुंबईतल्या साकीनाका इथल्या भानू फरसाण दुकानाचा मालक रमेश भानुशाली याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. कारखाना आग दुर्घटना आणि त्यात 12 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याशिवाय अनधिकृत बांधकाम करणं, बीएमसीची फसवणूक करणं, बेकायदेशीरपणे माणसं जमवणं, बेकायदेशीरपणे ज्वलनशील वस्तूंचा साठा करणं, निष्काळजीपणा यासाठीही रमेश भानुशाली विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साकीनाका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणी आणखी काही जणांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात आहे. साकीनाका आग दुर्घटनेला फक्त कारखाना मालक रमेश भानुशाली एकटा जबाबदार नाही तर त्याच्या अनधिकृत कामाकडे दुर्लक्ष करणारी पालिका आणि पोलीसही तेवढेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाईची मागणी होतीये. साकीनाका इथल्या खैराणी रोड इथं असणाऱ्या फरसाण कारखान्यात लागलेल्या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र खैराणी रोड इथला हा मृत्यूचा आकडा 12 पुरता सीमित न राहता भविष्यात वाढतच जाणार आहे आणि याला जबाबदार असणार आहे पोलीस, महानगरपालिका आणि संबंधित शासकीय यंत्रणा. का? यासाठी पहा हा विशेष रिपोर्ट. गारमेंट्स, लॉन्ड्री, भंगार, ॲल्युमिनियम भट्ट्या, डाय बनवणे, कचरा छाटणे, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करणे असे एक ना अनेक प्रकारचे लघु उद्योग खैराणी रोडवर पावलो पावली आपल्याला पाहायला मिळतात. अंदाजे 3000 पेक्षा जास्त छोटे मोठे गाळे या खैराणी रोडवर आहेत. या सर्व गाळ्यात मिळून जवळजवळ 25 ते 30 हजार लोक काम करतात. यातील 99% लोक हे UP आणि बिहारमधून आले आहेत. तिथेच राहणं, खाणं आणि झोपणं हा एक भाग असला तरी पोलीस, महानगरपालिका या यंत्रणांच्या हप्तेखोरीमुळे इथले गाळे नियम डावलून 30-30 फूट 3-3 मजली वाढवण्यात आल्या आहेत. शिवाय त्यात पोटमाळेही करण्यात आले आहेत. विविध प्रकारची घातक केमिकल्स, रसायनं, गॅस सिलेंडर इथे वापरले जातात. एवढं सगळं असताना सुरक्षेच्या दृष्टीने काहीही ठोस उपाययोजना नसते. याकडे सगळ्या यंत्रणा सोयीस्कर कानाडोळा करतात. वर्कर की कोई सेफ्टी ना खुद को अपना सेफ्टी ना कंपनी का गाले का एड्रेस पता कुछ भी नहीं है. सब पूरा फुल वर्कर का पगार भी कम है प्लस वर्कर कुछ सेफ्टी नहीं. ड्यूटी 8 घंटा को होता लेकिन ये लोग 12 घंटा का रहते. गाले कंपनी में मतलब सिलाई के हैं और सिर्फ तमाम वर्कर के काम है. मैं तो यही कहूँगा कि मतलब जितने वर्कर हैं सभी को सेफ्टी होना चाहिए, इंश्योरेंस होना चाहिए क्योंकि UP और बिहार से चलकर आते हैं यहाँ काम करने के लिए महाराष्ट्र में, तो इनका इन्शुरन्स होना जरूरी रहता है. खैराणी रोड इथे असलेल्या 90% अधिक गाळ्यांमध्ये नियमांना धाब्यावर बसवण्यात आलंय. मात्र एखादी दुर्दैवी घटना घडली की पोलीस यंत्रणा आणि महानगरपालिकेचे अधिकारी जागे होतात आणि कारवाईची भाषा करू लागतात. आणि काही दिवस जाताच ही कारवाईची भाषा केराच्या टोपलीत जाते. त्यामुळेच या घटनेनंतर धडा घेत नियमांचं उल्लंघन करून हजारो जीव धोक्यात असणाऱ्या खैराणी रोड परिसरात आता काय कारवाई होणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत. हे पोटमाळे अधिकृत असल्याने महापालिका प्रशासन ह्यांनी काळजी न घेतल्यामुळे इथे अनियोजित गोष्टींचा सुळसुळा झालेला आहे. प्रशासनाचं लक्ष नाही, त्यामुळे या अशा घटना घडतच राहणार आहेत. त्याच्यामुळे प्रशासनाने लक्ष केलं, अनधिकृत पोटमाळ्याची उंची थांबवली, त्याच्यामुळे तिथे सगळ्या गोष्टी तुमचा कंट्रोल येऊ शकतो. पोलीस स्टेशन साकीनाका येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 304 आणि विविध सेक्शनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंबंधी जो गाळाचा जो ज्या ठिकाणी काम करणारा फरसांचा जो मालक आहे सदर व्यक्तीस अटक करण्यात आलेली आहे आणि अधिक कारवाई तपास सुरू आहे. खैराणी रोड इथे झालेली ही पहिली घटना नाही. दर काही महिन्यांनी इथे पोटमाळा कोसळणे, आग लागणे अशा घटना घडत असतात, जीव जात असतात. शिवाय वेगवेगळी नावं असलेले खैराणी रोड मुंबईत अनेक ठिकाणी आहेत आणि ज्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो हात राबत असतात. या सरकारी यंत्रणांच्या डोळे झाकपणामुळे वर्षानुवर्ष सुरू असलेला हा जीवघेणा कारभार आता इथून पुढे करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश या सरकारी बाबूंना जाणं गरजेचं आहे. नाहीतर जीव जाणाऱ्यांचा आकडा असाच वाढत राहील. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.